तुम्ही उन्हाळ्यात कधी समुद्र किनाऱ्यावर गेलात का तुम्ही बघितले असेल की समुद्राचे पाणी त्याला लागून असलेल्या किनाऱ्यावरील वाळूपेक्षा थंड असते तर वाळूच्या शेजारचा डांबरी रस्ता वाळूपेक्षा खूप जास्त गरम असतो सूर्याच्या किरणांनी खरं तर या सगळ्यांनाच समान उष्णता मिळते मग या फरकाचं कारण काय बरं असेल हे अनुभवण्यासाठी तुम्हाला समुद्रकिनारी जायची गरज नाही आपण आता ही दोन सारख्याच वजनाची भांडी घेऊया एकात वाळू आहे तर दुसऱ्यात पाणी आहे दोन्हींचे तापमान सारखेच आहे आता ही आपण दोन्ही भांडी बाहेर सूर्यप्रकाशात नेऊन एक तास ठेवू आता एक तासानंतर जर मी वाळू आणि पाण्याचे तापमान मोजले तर ते सारखे असेल का नाही वाळूचे तापमान पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त आहे आपण तर दोन्ही भांड्यांना सारखाच सूर्यप्रकाश पुरवला मग यामागचे कारण काय असेल आपण एका नवीन संज्ञेविषयी बोलत आहोत ती आहे विशिष्ट उष्मा एखाद्या पदार्थाचे तापमान एका विशिष्ट मात्रेने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेचे म्हणजेच औष्णिक ऊर्जेचे प्रमाण म्हणजे विशिष्ट उष्मा सामान्यत एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एक अंश वाढवण्यासाठी लागणारी उष्णता ऊर्जा म्हणजे त्या पदार्थाचा विशिष्ट पाण्याचा विशिष्ट उष्मा खूपच जास्त आहे म्हणजेच पाण्याचे तापमान एका अंशाने वाढवण्यासाठी खूप जास्त उष्णता द्यावी लागते वाळू आणि डांबर यांचा विशिष्ट उष्मा तुलनेने कमी आहे म्हणजेच वाळू आणि डांबराचे तापमान एका अंशाने वाढवण्यासाठी कमी उष्णता ऊर्जेची गरज भासते याच कारणामुळे वाळू पाण्यापेक्षा आणि डांबर वाळूपेक्षा जास्त गरम असते विशिष्ट उष्म्याचे एस आय एकक जूल प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस आहे तर सी जी एस एकक कॅलरी प्रतिग्रॅम अंश सेल्सिअस आहे आपल्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक पदार्थांचा विशिष्ट उष्मा अगोदरच मोजून ठेवला आहे पाण्यासाठी हा एक कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस आहे म्हणजेच एक ग्रॅम पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी आपल्याला एक कॅलरी उष्णता पुरवावी लागेल म्हणजे पाण्याला एक कॅलरी उष्णता द्यावी लागेल एक कॅलरी म्हणजे किती थोडक्यात आवश्यक उष्णतेच्या प्रमाणाचे सूत्र मांडायचे झाले तर असे म्हणता येईल की एम वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान टी शून्यवरून टी एकपर्यंत पर्यंत वाढवायचे असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली उष्णता क्यू बरोबर वस्तुमान एम गुणिले विशिष्ट उष्मा सी गुणिले तापमानातील फरक टी वन वजा टी शून्य तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की फ्राईंग पॅनमध्ये किंवा तव्यावर तेल टाकले तर ते लगेच तापते पण पाण्याला उकळायला खूप वेळ लागतो असे का आपण विशिष्ट उष्मा ही संकल्पना समजून घेण्यासाठी अजून एक प्रयोग करू मी दोन भांडी घेतो यातील एका भांड्यात पाणी भरू आणि दुसऱ्यात तेल दोन्हीचे वस्तुमान शंभर ग्रॅम आहे दोन्हींचे तापमान समान आहे आपण या भांड्यांमध्ये तापमापी ठेवूया म्हणजे आपल्याला भांड्यांना उष्णता दिल्यावर तापमानात होणारा बदल लक्षात येईल होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करता येईल शंभर ग्रॅम पाण्याचे तापमान दहा अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी दोन मिनिटे पंधरा सेकंद लागले तर शंभर ग्रॅम तेलाचे तापमान सत्तर अंश ते ऐंशी अंश इतके वाढवण्यासाठी एक मिनिट पाच सेकंद लागले यातून काय दिसते बरोबर तेलाचा विशिष्ट उष्मा पाण्याच्या विशिष्ट उष्म्यापेक्षा कमी आहे त्यामुळे एक अंश तापमान वाढीसाठी पाण्यापेक्षा तेलाला कमी उष्णता ऊर्जा द्यावी लागते आपण विशिष्ट उष्मा ही एक महत्वाची संकल्पना शिकलो एकाच वातावरणात वाळू आणि पाणी असेल तर वाळू पाण्यापेक्षा जास्त गरम का असते हे शोधण्यासाठी आपण प्रयोग केला हाच प्रयोग तुम्ही उलट पद्धतीने करू शकता एकाच वातावरणात सारख्याच तापमानाच्या वेगवेगळ्या पदार्थांना थंड होण्यास किती वेळ लागतो ते शोधा